धारदार शस्त्राने वृद्धाची हत्या केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथे घडली आहे। तर या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। भीमराव सोनवणे असं हत्या करण्यात आलेल्या वृद्धाचं नाव आहे। तर मयत भीमराव सोनवणे हे खासगी वाहन चालक असल्याची माहिती मिळते आहे। भीमराव सोनवणे यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यासह दगडाने डोके ठेचण्याचा प्रकार देखील झाला आहे। तर किनगाव चुंजाळे रस्त्यावरील नदीच्या पुलाखाली सोनवणे यांचा मृतदेह आढळून आला। या घटनेची माहिती मिळताच फैजपूर उपविभागीय अधिकारी डॉ कुणाल सोनवणे यांच्यासह यावल पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी वर्गाने घटनास्थळी धाव घेतली। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतात। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, यावल, जळगाव।